देवाधिका म्हणजे पहिले जागरण झालं कोणाच्या घरी, ज्यावेळेस बाळकृष्ण पंडितशाळेत जन्माला आले, वसुदेवाने त्यांना टोपलीमध्ये घालून गोकुळामध्ये आणून सोडलं. लहानचे मोठे भगवान श्री कृष्ण नंदराजाच्या घरी होत असताना पहिला जागरणाचा सोहळा नंदराजाच्या घरी झाला म्हणून तुम्ही आम्ही लोक जागरण करू लागले. परंतु म्हटले बाबूजी बा अशी जागरण होतात नाही कुठं सांगायला पाहिजे, अशी जागरण झाली कुठं नाही कुठं. अशी जागरण, अशी जागरण आम्ही केली ना. ओ चरके बोला 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 बोला, याचा माईकचा आवाज जरा कमी करा. मी काय म्हणतो अशी देवाची जागरण ठिकाणी केली. मग तुम्ही केली मोठ्या मोठ्या ठिकाणी केली. काय बोलता पहिले जागरण झाले म्हणले त्या कपाळवाडीमध्ये, वाडीमध्ये दुसरं जागरण झाले त्या नाकाळवाडीमध्ये, तिसरं जागरण झाले तोंडवाडीमध्ये, चांदाळवाडीमध्ये, इतकाय आणि पाचवं जागरण. आणि तोंड फोडवाडीमध्ये नाही घेतलं खबर काय. अरे वाडी तोडी जागरण होतात का? आपली वाडी तोडी नाही केली बाबू. अरे मूर्ख तुला माहित नव्हतं तर मला विचारायचं, तुला माहित नव्हतं तर मला विचारायची. तू जागरण केली काय? हा मग मी जागरण ना. अहो मी मानमान तीर्थाच्या ठिकाणी जागरण केली. मानमान तीर्थाच्या ठिकाणी, तीर्थाच्या ठिकाणी जागरण. तीर्थाच्या ठिकाणी पहिलं जागरण, पहिलं जागरण केलं महाराजच्या नळावण्यामध्ये. तीर्थाच्या ठिकाण, तीर्थाचं ठिकाण खंडोबाचं नळावण. बरोबर आहे का? नाही नळावण कुठे देणार दे, देणार दे. पहिलं जागरण केलं म्हणजे नळावण्यामध्ये, दुसरं जागरण केलं म्हणजे त्या पोळवण्यामध्ये. गेलं म्हटलं तीर्थाचं ठिकाणी, आलं कुठं पण हे पोळवण अकोळवण्याच्या शेजारी. असं आहे का? तिसरं जागरण भातवण्यामध्ये, भातवण्यामध्ये हे पोळवणे चंगळवण्याच्या अगदी जवळ जवळच गाव आहे. खरं काय? हा असं मागची सवादीच्या पंक्तीला जर बसला असता ना तू तर तुला सगळी गावं एकदम सटासट खायला भेटली असते.